म्हणून महाराज माणसानं जीवन कसं आनंदात जगलं पाहिजे, कसं रुबाबात जीवन जगलं पाहिजे, आपल्या पाठीमागर आपल्याला कोण काय म्हणतंय, कोण नावं ठेवतंय, कोण आपली निंदा करतंय याच्याकडे कधीच लक्ष देऊ नका. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यासोबत पळणाऱ्यांपेक्षा आपल्यावर जळणाऱ्यांचीच लोकसंख्या जास्त असते महाराज. म्हणून कोण आपल्याला काय म्हणत आहे, कोण आपल्या पाठीमागारी भुंकतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. एक दृष्टांत सांगतो. जंगलाचा राजा सिंह एकदा जंगलाच्या रस्त्याने चालत होता महाराज. आता जंगलाच्या रस्त्याने राजा चालतो म्हटल्यानंतर सगळ्या प्राण्यांची घाबरगुंडी उडाली, सगळे प्राणी पळून जाऊ लागले, सगळ्याची धांदल उडालेली. त्यावेळेला एक गावातून एक गावठी कुत्र होतं महाराज, मरक कुत्र एकदम. ते रस्ता चुकून सिंह जंगलाच्या दिशेनं आलं महाराज, आणि त्यानं हा सिंह पाहिला. आता त्या यापूर्वी त्या कुत्र्यानं कधी सिंह पाहिला नव्हता, त्यामुळं तो कुत्रा मात्र सिंहाला भेलाच नाही. तो कुत्रा सिंहाकडे बघून जोर जोरानं भुंकू लागला, परंतु सिंहानं अजिबात पाठीमागे वळून पाहिलंच नाही. सिंह आपल्या तोऱ्यामध्ये आपल्या थाटामध्ये सिंह चालतोय, कुत्रा पाठीमागे भुंकतोय. महाराज हा प्रकार पाहिला सिंहाच्या बायकोनं. सिंहनीनं हा प्रकार पाहिला, तिला वाटलं काय माझा नवरा, मी त्याला उगच फुकट शक्तिशाली समजते, जंगलाचा राजा समजते, सगळं जंगल माझ्या राजाला भेटे, माझ्या नवऱ्याला भेटे. आणि हा मरक कुत्र मात्र याला भीत नाही, भुंकतोय. मनात जर आणलं माझ्या नवऱ्यानं तर एका क्षणामध्ये त्या कुत्र्याला संपवून टाकण्याची ताकद सिंहामध्ये, माझ्या नवऱ्यामध्ये. मग हा असं का करतो, तिला महाराज सहन नाही झालं. मग सिंह जवळ येऊ दिला, आणि सिंह जवळ आल्यानंतर त्या सिंहनीनं विचारलं, का हो तुम्ही या जगाचे राजे आहेत, या जंगलाचे राजे आहात, तुम्ही सामर्थ्यवान आहात, शक्तिवान आहात, सर्व जंगल तुम्हाला घाबरत आहे. मग तुम्हाला आज मरक कुत्र तुमच्यावर भुंकत होत, त्यावेळा तुम्ही त्याला एकदाही प्रतिउत्तर नाही दिलं, त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, का असं केलं सांगा मला. त्यावेळेला सिंह म्हणतो, अग ऐक ना, मनात जर आला असतं तर एका सेकंदामध्ये मी त्या कुत्र्याला संपून टाकलं असतं. पण खरं सांग का तुला, जंगलाला माहिती मी कोण आहे, जंगलाला माहिती आहे, पूर्ण संपूर्ण जंगलाला माहिती आहे मी राजा आहे या जंगलाचा, सगळ्या जगाला सिंहाची ताकद माहिती आहे, सर्व जगाला माहिती आहे की माझ्या जर मनात आलं असतं तर एका सेकंदामध्ये मी कुत्र्याला संपून टाकलं असतं. पण खरं सांग का तुला, मला वेळ वाया घालायचा नव्हता. जी गोष्ट जगाला आधीच माहिती आहे ना, परत परत त्या जगाला समजून सांगण्यात काय अर्थ आहे. जगाला माहिती आहे मी सिंहच आहे, मी त्या कुत्र्याकडे पाहिलं तरी सिंहच आहे, मी भुंकणाऱ्या कुत्र्याकडे त्या प्रत्युत्तर जर दिलं तरी मी सिंहच आहे, आणि नाही दिलं तरी मी सिंहच आहे, माझ्या याच्यामध्ये काही कमीपणा होणार. माणसानं जीवन असं जगलं पाहिजे. भुंकतेत ना कुत्रे, भुंकू द्या ना महाराज.